आता सातऱ्यात काय फेमस सांगाय ना, सातऱ्याचे पेढे आता आहे का? मी व्हिडिओ मध्ये मी तुला पाल्या भाज्या बघा, पाल्या पॅक आहे एकदम एसी मध्ये. राधे राधे. राम राम. कसं काय युट्यूब फॅमिली, खूप दिवसात भेटतो. इशी काय साहेब, मागच्या वेळेस आपण मस्त क्षमतेचा ब्लॉग केलता माहिती आहे का, पुण्याला गेलो तेव्हा. तर त्यानंतर पुण्याला गेलो नाही तर राहिलो, तो एक दिवस राहिलो फक्त. मग राहिलो नाही तर फ्लॅट घेतला, मामान पण राहिलो नाही. म्हणलं आता राहायला जायला लागतं, पण एक्झाम मग काय जाता येत नव्हतं युनिव्हर्सिटी. मग आता सुट्टी आहे त्या, म्हणलं मामाला ये म्हणला. मग आज 2 तारीख आहे, म्हणलं तुम्हाला बी सोबत घेऊन जाव्या. तेवढं ब्लॉग पण होईल आला नाही लय दिवसात ना. मग आता सध्याला तर 6:15 होतात, 6:30 बस आहे. आता अजून आवराज आहे, मी उठलो तसं ब्लॉग चालू केला आहे. तुम्ही कधी पुन्हा गेला नसत ना, आता म्हणताल कॉपरे कॉपरे फिरणार तसं काय नाही विषय. तर आता माशिंग ट्रॅव्हल्स करा मस्तपैकी, आपण जाणार लाल परीनं. तर आवरू मस्तपैकी, चला अंधार आहे बघा, अजून बघू शकतो मग, अजून अंधार आहे. तर चला ओके, म्हणजे आवडले 6 वाजले का साधा, आता 5 मिनिटात मी खाऊन खायचं. तर चला तर आता चहा आणि ब्रेड आणल्या पप्पा रात्री येताना, ते खाऊया आणि जाऊया पुढचं पुढं काय खायचं काय नाही. तर 6:10 झाल्यात, ड्रायव्हर घेतला सुट्टीला, गाडी सोडा गाडीवर सोडायला. आता इथनं ड्रायव्हर दुसरा कोणी नसून छोटा भाऊच आहे, आणि आता इथनं 5 मिनिट चोरीला जायचं आणि तिथून बस लागते. आणि कसं पुढे काय असणार आहे लालपुऱ्यात प्रवास, ते मस्त मी बघू. बॅग बॅग घेतली एकदम, बॅग बॅग करून जायचं, मुक्ती झाल्या एकच घेतली ना त्यामुळं. आणि काय नाही, चला अजून तोंड पण दुखलं नाही, हातरुनातून उचलून आणलं, डायरेक्ट हातरुनातून उचलून आणलं गाडीला. अजून तोंड पण दुखलं नाही, आहे 6 आले बघा. बस आल्या 6:25 अरे गोळ झाला कवट मांका इस्टे जावा. चल चला बस आल्या, तिकीट घेतलं विटायचं 95 रुपये घेतलं. तर 6:35 बस आली, 6:25 टायमिंग आहे. मुंबई बस आहे जर टू मुंबई. आणि आता मी तिकीट काढली विटायचं, विटायच्याविषयी काय सांगतो तुम्हाला. मामी पण आलेत पुण्याच्या तिकडे विटायला सुट्टीला, आता मामी पण माघारी येणार आहेत. मामा म्हणला सोबतीने या, आता तिकीट विटा पण काढले, 95 रुपये घेतले. आता विटायचं पुढे बघू कसं कसं काय काय असणार आहे. सध्याला आता बस सगळी मुख ऑल क्लिअर बस आहे, पूर्ण मुख आहे. दोघांना आता तिघ असते ना, पूर्ण बस मुख आहे. हा बेवघाट आहे बघू शकता तुम्ही सध्याला, आता बेवघाट मध्ये. तर बस सध्याला खानापूर मध्ये थांबल्या 10 मिनिटं ब्रेक साठी. आणि मला वाटतं बस तास झाला निघून, जर मग नंतर निघाल्या तास लगेच 10 मिनिटात ब्रेक पण घेतला नाश्त्यासाठी. तर सध्याला हे खानापूर बस स्टँड आहे, असं काय खूप छोटंसं आहे पण आहे ओके. इथं बस आत्ताच एक बस गेली बा विट्टा मुंबई, ही आपली बस आहे. तर इथं प्रवासासाठी संपर्क नंबर आहे खानापूर विट्टा कडेगाव बस स्थानकासाठी, नंबर नोट करून घ्या. आणि जर तुम्हाला इथं खानापूरमध्ये फिरायचं ठिकाण असेल, म्हणजे फिरायचं ठिकाण जर बघायचं तर इथं आहेत बस सगळे तिथून घडत. हे आहे सिटी ऑफ विट्टा, हे आहे विट्टा, आणि हे आहे विट्टा इथं रोड असं काय. आता आपली लालपरी आहे विट्ट्यामध्ये, आता विट्ट्याच्या बस स्टँडवर जाऊच. त्या विट्ट्याचे महामार्ग आणि विट्ट्याचं बस स्टँड. तर गाव किती भारी आहेत बघा, कडेपूर कडेगाव कराड. कराड सातारा जिल्ह्यातील एक फेमस तालुका, कशासाठी फेमस आहे तुम्हाला माहिती आहे. कृष्णा नदी काठी कोयना आणि कृष्णा नदी जिथं संगम झाला तिथं बसणार आहे. तर मी एक बघितलं गुगलला, त्यांनी सांगितलं की कडेगाव मिळलं कराडची जी माणसं आहेत ती साधी सिम्पल भोळी माणसं आहेत, कसं आहे मला काय माहीत नाही. आणि तिथलं काय फेमस, अख्खा मसूर फेमस आहे. आता सध्याला तिथं काय व्हिडिओ कोर्स आहे ना, गडबडीत विट्ट्यातनं बसलो ती बसमध्येच बस लागलेली.
आता सध्याला आहे साताऱ्यात. आता साताऱ्यात काय फेमस सांगाय नको, साताऱ्याचे पेड. तर आता सध्याला सातारा बस स्टँडवर बस थांबल्या, 5 मिनिटं थांबेल, मी लगेच निघतोय पुण्यासाठी परत. तर चला बसमध्ये. तर मस्तपैकी वडापाव मागवलाय, वडापाव आणलाय, वडापाव खावले. तर 12:15 झालेत, नाश्त्यासाठी जेवणासाठी ब्रेक घेतलेला बसणं शिरवळीमध्ये. तर आता सध्याला वडापाव खाल्लेत आणि कोल्ड्रिंक घेतले ते अमूल प्याला. मस्तपैकी एस टी मध्ये बसून पिऊ, एस टी निघाल्या. तर चला चेअर्स. सात तासा प्रवासानंतर डायरेक्ट पुण्यात झालो होतो. तर राधे राम राम पुणेकर. आम्ही पण आलोय पुण्यात पुणेकर वाढण्यासाठी, पुणे फिरण्यासाठी मामाकड. तर 7 तासा प्रवासानंतर आपलं घर टू पुणे पोचलोय. पोचलो मी अजून पोचत आहे. आता एंटर केले पुण्यामध्ये. आता मग आम्हाला फोन करू, पुण्याचा जाऊ मस्त कारमध्ये बसून ए सीमध्ये. आणि काय प्रवास बघू शकताय तुम्ही. लाल परीचा धडधड धडधड करतोय. तर मामा म्हणायला आलता जेवायसाठी चाललोय. जेवायला जाऊ कुठे जायला नाही गेला यायला बघू. भाजी करतो जेवण बिवण करून मावा घेतलाय. कुल्फी खायला या. ही मामाचा फ्लॅट मस्त आहे. मला वास्तुशांत ब्लॉग बघितला नसता बघाय. ह्याच्यावर वास्तुशांत ब्लॉग आहे बघा. जाऊन आला चालू झालं बघा. अजून आलं पण नाही खरं तर म्हणतो चालू झाली गाडी. BMW चालवायला आहे. तर आले पहिल्यांदा कपडे जे वल्ले होते ते घातले वाळायला मस्तपैकी. तुम्हाला मामान केलं सेटअप जातो लय भारी केली. बरं मी वास्तुशांत होतो तेव्हा काय केलं नव्हतं काय तुम्हाला मध्ये जाऊतो आहे का? मी व्हिडिओमध्ये बघितलेलं मस्ती केले पण मामा नको कसं आहे आवडलं आपल्याला आवडलं मस्त केले मामा एकदम. आनंद होतो तुम्हाला वास्तुशांती नंतर केलेली सगळी काय ही तर आज काय सुद्धा नव्हती. ही सगळं आहे ना हे सप्पे हे होते असं पूर्ण म्हणजे भिंत वाल होती नाही सप्पे होती प्रती. मामान पूर्ण बदलून घेतलं इथं मस्तपैकी आपलं सोफा सेट विपा सेट केलंय. फोटो कुठे आहेत ह्याचे रे ह्याचे तुम्हाला रात्री जाऊ तू मस्त दिसेल एकदम सेटअप एकदम म्हणजे एकदम क्वालिटी दिसेल आपला ब्लॉग लावायचं जाऊ क्वालिटीवाला. आवडतं का नाही गाडी आवडतंय रे यांचं आमचे. तर सध्याला पिशवी घेऊन निघाले भाजीपाला आणायला. काय काय आहे सोनन इथल्या पाल्याभाजा बघा पाल्या पॅक आहे एकदम एसीमध्ये पॅक. आपल्या इकडं गावाकडं ताज्या ताज्या रोजच्या रानातल्या भेटतात. इकडं पूर्ण असं पॅक आहे गप्रे. तर 6 वाजतात खाली आलो जरा फिरायला. तर आजचा ब्लॉग इथं संपू. तर म्हणते आजचा जर ब्लॉग आवडला घर टू पुणे तर नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला सांगतो कुठं काय काय जायचं. अजून प्लॅन नाही प्लॅन ठरवलं नाही. प्लॅन जसं ठरेल तसंच ब्लॉग पण येतील. जर आजचा म्हणजे ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग ब्लॉग.